पायी चालण्याचे एकतीस फायदे एक आठवड्यातून दोन तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता तीस टक्के कमी होते दोन रोज तीस ते दे साठ मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते तीन रोज दे तीस ते चाळीस मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका एकोणतीस टक्के कमी होतो चार दिवसातून तीस मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता छत्तीस टक्के कमी असते पाच रोज कमीत कमी एक तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो सहा सकाळी चालण्यामुळे सकाळच्या चा वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो सात हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते आठ चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो नऊ सतत काम करून पण मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो दहा चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत अकरा चालण्यामुळे झोपही चांगली लागते बारा मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते तेरा वजन कमी करायचे असल्यास हा व्यायाम प्रकार उत्तम चौदा चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्माक जाळते पंधरा चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते सोळा दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलंय सतरा चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात अठरा झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो एकोणीस नियमित चालण्याची सवय असणाऱ्यामध्ये हृदयविकाराने मृत्यू लेण्याचे प्रमाण पन्नास पेक्षा कमी असते वीस नियमित चालण्याने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते एकवीस नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते बावीस नियमित चालण्यामुळे अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते तेवीस हाडांची मजबूतीही चालण्यामुळे वाढते चोवीस नियमित चालण्यामुळे कंबर मांड्या पायाचे स्नायू मजबूत होतात पंचवीस मोतीबिंदूची शक्यता कमी होते सव्वीस नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो सत्तावीस नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग अठ्ठावीस चालण्यातून नैराश्याचे पातळी खाली येण्यास मदत ठरवते एकोणतीस दररोज तीस मिनिटे नियमित चालण्यामुळे आयुष्य तीन वर्षांनी वाढते तीस नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे एकतीस कोणत्याही वयात तुम्ही हा व्यायाम करू शकता आपण आपल्या नववदितही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा चालन व्यायाम करू शकता मात्र झेपेलित काच